चिमणी आहे इकडे, चल तर आता बैलगाडी जोपून तळ्याकडचं आहे, जायचं आहे कंस आणायला, तर पप्पांनी फोन केला होता, पप्पा पण तळ्याकडे गेलेत, तर कंस घ्यायला न्यायला गाडी घेऊन ये म्हणले, तर आता बैलगाडी घेऊन जातो. ए तो कंस न्यायला आलो होतो, तर पप्पा पण आले होते आज इकडं, इकडं आलो कंस न्यायला तळ्याकडं, एवढे टाकलेत बैलगाडीत, आता एवढे टाकत आहेत, आणि इकडची वायरिंग सगळी बांधून ठेवली. पप्पा आले होते आज तळ्याकडं, तर पप्पाने बांधली आणि आईने थोडंसं काटायचे राहिले होते कंस, ते काटलेत, तर तेच न्यायला होतो. आता एवढी गाडी नेली की मग इथले कंस न्यायचे होत आहेत. पुढं घेऊ ना पप्पा गाडी, चल सर जे ते त्या दिवशी लागले आय नाही राहिलं. तर इकडे सगळे पाचूंनी बांधून ठेवलेत, नाही बैलगाडी घेऊन आलोय, डुगऱ्यापाशी लावली, आता हिला खाली करतो बैलगाडीला. कंस थोड जेवढे होते तेवढेच आणले, बैलगाडी पूर्ण भरली नाही पण एवढेच होते. आता बैलांना त्यांच्या जागेवर गवत खायला चिमण्या चल हला ह्याच्या जागेवर, ह्याला गवतच टाकलं होतं, हे खात होते. त्यावेळेस मला फोन आला पप्पांचा, बैलगाडी घेऊन ये आम्ही आहेत भरायला, त्याच्यावर मग मी खात होते तेव्हाच बैलगाडी घेऊन गेलो, तर मग परत आल्यावर लागला खायला, आणि ह्याला सारखं ताजं पाहिजे तर इकडं कडवळा खायला लागला. आता मी जेवण करून घेतो, मग परत दुपारनं गायांना खायला टाकायचं वगैरे. गंगाला इथं बांधलं होतं हे शेडच्या खाली लागून, तर इथं त्यांनी खाल्लेलं आहे, म्हणजे थोडं मी तिकडं बांधा घेऊन चाललो होतो सावली, ती इथं खायला लागली तर मग तिला इथंच बांधलं होतं, आणि सावली पण होती अच्छन्नाची आणि शेडची. आता तिला बांधतो इकडं घासाच्या रानात, तर ती खायला पण लागली लगेच. व इथं हिची मेखी तर लावतो बगळीत आहे बस. आता ती एकदम खुश घासात बांधल्यामुळं, बगळे तर लगेच आले इथं, बैलं बांधले की येतात. इकडं दोन गेले, इथे ह्यांना टाकून उरलेलं गवत आहे, तर ते थोडंसं लगेच ह्यांना टाकून देतो. हे थोडं आहे ना, एवढं ह्यांना टाकतो, त्या बारक्या वासराला थोडंसं इकडं बाजूला ठेवतो, तेवढं त्या बारक्या वासराला नंतर टाकायचं, आणि एवढं बैलांना. तर चिमण्याला तर तेच जास्त झालं आहे, सर्जेला अर्ध आणि उरलेलं इकडे चिमण्याला. सर्जा खाऊन घेईल सगळं पिल्ले, आणि हे उरलेलं एवढं इथल्या गाया नाही भैयान पलीकड कोट्यात, तर हे गवत झाला. क्वाय 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 आता गवत आणायला चाललो आहे, तर म्हटलं होतं ना सर्जे सगळं खाऊन घेतो, तर सर्जेने खाल्लं आहे, चिमण्या तुडवतोच, चिमण्या पूर्ण कधीच नीट व्यवस्थित खात नाही. गवत घेऊन गेलो गायांना कुट्टी करून खायला टाकले, आता ह्यांना न्यायचं आहे, लवकरच न्यायचं आहे, म्हणजे गवताची कुट्टी खातील, आत्ताच कुट्टी टाकली गायांना, ह्यांना घेऊन गेलो हे पण कुट्टी खातील, कारण की इकडं एवढं काही चांगलं गवत नाही ह्यांना खायला, तर ह्यांना घेऊन जातो घरी. आता परत लास्टच्या कडीचं गवत फक्त एक दिवसाचं राहिलं, एक दिवस कापलं आणखीन तर संपेल, परत इकडल्या नवीन बाजूनी इकडं अदुगर कापलं होतं ना, तर हे पण आले कापायला, चांगलं वाढलं आहे हे, म्हणजे असं जसं आपण पुढं कापत जाऊ तसं ते वाढत जाईल. तर आणलं ह्यांना आणि ह्यांना पण बांधलं इथं खायला, तर ह्यांना सगळ्यांना टाकली गवताची कुट्टी खायला.
इथं थोडंसं भुसकट होतं कॅरेटमध्ये, ते टाकलेले, बाकी गवताचीच कुट्टी सगळे. ह्या दोन तर इथंच होत्या, मायडे आणि शुभाश्री. त्याने खिले वृंदा पण इथंच आणल्यात खायला आज, कारण वरती गवत कमी आहे त्याच्यामुळं. आणि गंगा तर तिकडं घासात बांधली, त्याच्यामुळे तिला नाही आणलं गंगाला. बाकी त्याला पण गवत ठेवलंय. सांडणं कुरे त्या काळ्या गायीने थोडीशी कुट्टी सांडली खाली. परत इथं ही गाडी लावली, त्याच्यामुळं चिमण्या पण तिकडं बांधलंय त्याच्या दुपारच्या जागेवर. मी आता गाया पाण्यावरती आणल्यात, तर शुभश्री चल पी पाणी. पुन्हा पुढं एकाच जागेवर असले जास्त पाणी पित नाहीत, बाहेर बांधल्यानं मोकळ्या फिरल्यानं होणार मग जास्त पाणी पितात. आत्ताच हावदोन एवढे बगळे उडून गेले, परत इकडून पण आलेत, हे घासात बसले होते. खरंच काही तर झाडावरती बसलेत आणि काही गेलेत तळ्याकडं. चले शुभश्री. गंगा आहे ना, गंगाला ते इथं बांधलंय रामफळीखाली. ह्या तर हिला रात्रभर इथंच रांधायचं, कारण हिच्या जागेवरती गाडी लावलेली, त्याच्यामुळे हिला इथंच. आणि इकडं काय म्हणजे फार लांब नाही, आपल्या घराजवळच आहे कॅच. आणि जो पोट किती फुगलं तिचं खाऊन फुललं, एकदम शांत. हे वासरू आहे ना तांबडं, तर हे गोर आहे बैल आणि ती कालवड आहे गाय. तर ह्याला पण थोड्या वेळाने मोकळं सोडायचे. थोड्या वेळाने चुक्कू सापडला आपल्या झाडाचा, तर लय गोड आहे. म्हणजे मी असा हात लावून बघितला तर तो पिकलेलाच होता. बस मळून गेला आहे आणि आता मोत्याला थोडंसं फिरायला सोडलंय. ह्याला बांधायचं, मग सगळे कामं झालेले आहेत. आणि कामं मगाच झालेले आहेत, वेळेवर थोडंसं बसलो होतं, मग ह्याला सोडलेलं आहे. आता मोत्याला बांधायचं, मग झालं कामं, मग घरात जातो.